जर्मनीत सुरू असलेल्या मुनिक सुरक्षा संमेलनादरम्यान परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी आज पॅलेस्टाईनचे परराष्ट्र मंत्री रियाद अल मलिकी यांची भेट घेतली या भेटीत दोन्ही नेत्यांनी युद्धग्रस्त गाझाच्या सद्यस्थितीवर चर्चा केली दोन देशांमधल्या समस्यांवर चर्चा करून समाधान शोधण्याच्या नीतीवर भारत अनेक दशकांपासून विश्वास ठेवत असल्याचं जयशंकर यांनी या संमेलनाच्या एका चर्चासत्रात सा बोलताना सांगितलं या नीतीचा अवलंब करण्याची गरज इतर देशांना आता प्रकर्षाने जाणवत आहे असंही म्हणाले मानवीय कायद्याचं पालन करणं ही, ही इस्रायलची जागतिक जबाबदारी असून इस्रायलनं नागरिकांच्या जीवन सुरक्षेसाठी दक्ष राहिलं पाहिजे असंही त्यांनी सांगितलं